यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पडण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 94 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासन विविध पर्यायांची चाचपणी करत आहे. एल निनोचा मुंबईवर पडणारा प्रभाव आणि कृत्रिम पावसाचा प्रयोग अशा अनेक गोष्टींची महापालिका चाचपणी करणार आहे. एल निनोचा परिणाम भारतातल्या मान्सूनवर होतो. यंदा हे वादळ सक्रिय होण्याची शक्यता असल्यानं हवामान खात्यानं देशात कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे 2010 नंतर पहिल्यांदा मुंबईकरांवर पाणी कपातीचं सावट असणार आहे. आम्हाला थोडी काळजी अशी आहे की हे जे एल निनोबद्दल काही बातम्या छापून येत आहेत, मेट्रोलॉजी डिपार्टमेंटने सांगितलं आहे की पावसाचं प्रमाण कदाचित कमी असेल, तर ही थोडी काळजी वाटावी अशी बाब आहे. म्हणून परवा जे पाणी खात्याची जी बैठक झाली माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं आहे की त्या एल निनो संदर्भाचा जो काही अहवाल आहे त्याचा अभ्यास करावा. पाण्याचा ताण नेहमी आपण थोडा अंदाज बांधतो 15 जुलैपर्यंत, पावसाचं रुळल्यानंतर आपल्याला धरणातला ताण जाणवत नाही, पण अशी काही परिस्थिती यावेळी काय तयार होणार आहे, तो ताण वाढणार आहे का अजून, तसं असेल तर आपल्याला आहे ते पाणी आज हे जास्त कालावधीसाठी पुरवावं लागणार काय, अशा गोष्टींचा अभ्यास करायला मी हायड्रॉलिक इंजिनियरना सांगितलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.